नमस्कार मित्रांनो, मी किरण धनावडे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही सारथी परिवहनच्या पोर्टलवरून ड्रायव्हिंग लायसन्स किंवा लर्निंग लायसन्स रिलेटेड कोणत्याही ऑनलाईन सर्व्हिसेसचा लाभ घेत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल, जसे की लर्निंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना किंवा ऑनलाईन LL टेस्टसाठी लर्निंग लायसन्स टेस्टचा पासवर्ड येत नसेल किंवा तुमचे लर्निंग लायसन इश्यू होत नसेल, तर अशा कोणत्याही प्रकारचा ड्रायव्हिंग लायसन्स संबंधी या पोर्टलवर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तर तुम्ही या सारथी पोर्टलवरून ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये आपण लर्निंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड सारथी पोर्टलवरून येणारे अडचणी सॉल्व करण्यासाठी ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर कशी करायची ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड कोणत्याही प्रकारची ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला या सारथी परिवहन .gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या या सिलेक्ट स्टेट नेम ऑप्शनच्या या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचे आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटच्या होमपेजवरती याल. या ठिकाणी आल्यानंतर ऑनलाईन कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी येथे असणाऱ्या फाईल युअर ग्रीव्हियन्स या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर या मोबाईल नंबर या बॉक्समध्ये तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या जनरेट OTP ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. जनरेट OTP वर क्लिक करताच तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक 6 अंकी नंबरचा OTP म्हणजे 1-time पासवर्डचा मेसेज येईल. तर तो OTP नंबर या एंटर OTP हिअर या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि या ऑथेंटिकेट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ऑथेंटिकेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवीन कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी या न्यू फीडबॅक कंप्लेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, तुमचे नाव ऑटोमॅटिक येईल. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरच्या या बॉक्समध्ये जर तुमचा ॲप्लिकेशन नंबर येथे आला नसेल तर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ईमेल बॉक्समध्ये तुम्ही तुमचा ईमेल ID टाका आणि त्यानंतर येथे स्टेटमध्ये महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट ठेवून त्यासमोर असणाऱ्या RTO ऑप्शनच्या या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून तुम्हाला तुमचे RTO ऑफिस सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इश्यू कॅटेगरी ऑप्शनच्या या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून तुम्हाला कोणत्या ऑप्शनच्या रिलेटेड प्रॉब्लेम येत आहे, जसे स्लॉट बुकिंग, पेमेंट इश्यू, ऑनलाईन टेस्ट इश्यू, नॉट एबल टू जनरेट OTP, लर्निंग लायसन्स प्रिंट इश्यू, यापैकी तुम्हाला ज्या प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल त्या रिलेटेड ऑप्शन या लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यासमोर असणाऱ्या लायसन्स टाईप ऑप्शनच्या या लिस्टमधून तुम्हाला लर्नर लायसन, ड्रायव्हिंग लायसन, कंडक्टर लायसन यापैकी तुमचे जे लायसन्स टाईप असेल ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर सर्व्हिस ऑप्शनच्या या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करून लिस्टमधून तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेसच्या रिलेटेड इश्यू येत आहे, जसे ड्रायव्हिंग लायसन्स, LL टेस्ट अपॉइंटमेंट, रिन्युअल ऑफ DL, अशा ज्या सर्व्हिसेसच्या रिलेटेड तुम्हाला इश्यू येत असेल त्या रिलेटेड ऑप्शन या लिस्टमधून सिलेक्ट करायचं आहे. आणि या लायसन्स नंबरच्या ठिकाणी तुम्हाला लायसन्स नंबर मिळाला असेल तर या ठिकाणी तुमचा लायसन्स नंबर टाकू शकता, अन्यथा नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर त्यासमोर असणाऱ्या फीडबॅक टाईप ऑप्शनच्या या लिस्टमधून कंप्लेंट हा ऑप्शन सिलेक्ट करा. तसेच तुम्हाला ज्या ठिकाणी जो प्रॉब्लेम येत असेल किंवा काही एरर मेसेज शो होत असेल तर त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून या चूज फाईल ऑप्शनवर क्लिक करून तो स्क्रीनशॉट या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर फीडबॅक ऑप्शनच्या या बॉक्समध्ये कमीत कमी 10 ते 250 कॅरेक्टरमध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे त्याची थोडक्यात इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता. उदाहरणार्थ जर तुम्हाला ऑनलाईन लर्निंग लायसन्स टेस्टचा पासवर्ड येत नसेल तर येथे LL टेस्ट पासवर्ड नॉट रिसिव्ड अशा प्रकारे तुम्ही टाईप करू शकता. त्यानंतर या बॉक्समध्ये हा दिसत असलेला कॅप्चा कोड जसा आहे तसा टाका आणि या सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच तुमची कंप्लेंट रजिस्टर होईल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला जाईल. तर केलेल्या कंप्लेंटचे स्टेटस पाहण्यासाठी परत तुम्हाला या फाईल युअर ग्रीव्हियन्स ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे आणि येथे मोबाईल नंबर टाकून त्यासमोरील जनरेट OTP वर क्लिक करायचे आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP या बॉक्समध्ये टाकून या ऑथेंटिकेट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ऑथेंटिकेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कंप्लेंटचे स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही सारथी पोर्टलवरून ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड येणाऱ्या इश्यूच्या अगेन्स्ट कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.